चांजे येथील समाज प्रबोधन शाळेमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ सोमवारी माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी रवी घरत, उरंजे चिटणीस, महादेव घरत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना रवी घरत म्हणाले की शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढवण्याच्या हेतूने शेतकरी कामगार पक्षाचं सदस्य बनणं गरजेचं आहे, कारण शेतकरी कामगार पक्ष हा सामान्य जनतेसाठी लढणारा पक्ष आहे. तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष कायमच अग्रक्रमी राहिला आहे. खऱ्या अर्थानं मातीशी इनाम राखणारा पक्ष, कष्टकऱ्यांचा पक्ष, गोर गरिबांचा पक्ष आणि ज्यांच्या पाठी आमदार वेद पाटील साहेबांची ताकद आहे असा पक्ष, आणि अशा पक्षाचे आपण सदस्यत्व होत आहेत. खरोखर तुम्हा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि त्यासाठी आपण मोठ्या जोरामध्ये कामाला लागायचं आहे आणि जास्तीत जास्त करून पक्ष नोंदणी करायची आहे आणि आपण सभासद व्हायचं आहे. त्या सभासद झाल्यानंतर आपल्याला ज्या पक्षाच्या स्कीम असणार आहे, जे पक्षाचं ध्येय धोरण असणार आहे आणि जी आपल्याला कामं करून घ्यायची आहेत ती आपण करून घ्यायची आहे. आणि हे करत असताना प्रथमतः आमदार वेद पाटील साहेबांचं ध्येय आहे की आपण जास्तीत जास्त उरण तालुक्यामध्ये सभासद नोंदणी करून एक मोठी ताकद शेतकरी कामगार पक्षाच्या आपण इथे तयार करायची आहे, कारण शेतकरी कामगार पक्ष हा चळवळीचा पक्ष आहे आणि अशा पक्षासोबत आपण काम करत असताना आपली ताकद द्यायची गरज आहे. आणि हे काम आमदार वेद पाटील साहेबांचं एकट्याचं नाही मित्रांनो, तुमचं आमचं युवक संघटनेचं लाल ब्रिगेडचं आहे. तर हे करत असताना आपण आता याच्यापुढे आपली जरी थोडी मेजॉरिटी कमी असल्यास तरी पण ही मेजॉरिटी सुद्धा भरपूर आहे. प्रत्येक माणूस आज 50-50 सदस्यत्व नोंदवू शकतोय. याच्यापुढे आपण गावोगाव जाऊन हे काम करायचं आहे. दरम्यान यावेळेस माननीय विवेक पाटील यांनी सभासद नोंदणीची विस्तृत माहिती उपस्थित नागरिकांना दिली. ज्याला जिल्हा चिटणीस मंडळावर जायचं आहे, ज्याला तालुका चिटणीस मंडळावर यायचं आहे, ज्याला शहर चिटणीस मंडळावर यायचं आहे, जे इच्छुक आहे त्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला पाहिजेत. पण ते एकाच गावातले असता कामा नये, प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त नोंदणी करण्याचा प्रयत्न आपण ह्या ठिकाणी केला पाहिजे. मग तालुका चिटणीस असतील, जिल्हा चिटणीस असतील, विविध पदाधिकारी असतील, यांच्याकडे नोंदणी झालेल्या सदस्यांना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. पहिलं काम कुणाचं, तर जो पक्षाचा सदस्य आहे त्याचं पहिलं काम केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं सुद्धा पक्षाचं आता नव्या पद्धतीनं कामकाज करण्याचा निर्णय राज्याच्या चिटणीस मंडळाने ह्या ठिकाणी घेतलेला आहे. तर दुसरीकडे पनवेलमध्ये देखील शेतकरी कामगार पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळेस माननीय विवेक पाटील, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ भगत, नारायण शेटघरत आदी मान्यवरांसह शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान यावेळेस माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. येत्या 3 तारखेपर्यंत जिल्हा परिषद मतदार क्षेत्रनिहाय तसेच नगरपालिका प्रभाग क्षेत्रनिहाय कमिटी स्थापन करण्यात येईल. या कमिटींच्या वतीने जास्तीत जास्त पक्ष सदस्य नोंदणी केली जाईल. 1 तारखेनंतर त्यांच्याकडे ज्या सदस्य नोंदणीच्या याद्या येतील त्याच्यातनं मग त्या सदस्य ज्या प्रमाणात नोंदणी असतील त्या प्रमाणामध्ये आपल्याला पदाधिकारी निवडायचा आहे. म्हणजे उद्या तालुक्यातनं जिल्हा चिटणीस मंडळात किती द्यायचं, तर जिल्ह्यामध्ये जेवढे सदस्य नोंदणी होतील त्याच्यातनं जे काही घ्यायचे असतील त्याला भागिल्यानंतर जो आकडा येईल त्या आकड्याप्रमाणे पनवेल तालुक्याच्या जेवढे सदस्य नोंदणीमध्ये बसतील तेवढे सदस्य आपले जिल्हा चिटणीस मंडळात जाणार आहेत. तोच तालुका चिटणीस मंडळाच्या बाबतीत निर्णय होईल, तोच पनवेल शहर चिटणीस मंडळाच्या बाबतीत होणार आहे. या गोष्टी आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगानं हे काम सिस्टमॅटिक करावं लागेल. निवडणूक आयोगाची फार बंधनं याच्यामध्ये आहेत आणि पक्षाच्या घटनेप्रमाणे कारभार हा आपल्याला करायचा असल्या कारणानं आपण या ठिकाणी पक्ष सदस्य नोंदणीवर भर. माझी विनंती राहील की पक्ष सदस्य नोंदणीमध्ये आपण जास्तीत जास्त युवकांचा, जास्तीत जास्त युवतींचा, जास्तीत जास्त महिलांचा भरणा सुद्धा आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे, कारण आता 50% महिलांचं आरक्षण असल्यामुळे पुन्हा घटनेप्रमाणे आणि निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे किंवा त्यांच्या नियमाप्रमाणे महिलांसाठी सुद्धा काही राखीव जागा आपल्याला ठेवावं लागणार आहेत. दरम्यान यावेळेस उपस्थित सदस्यांना सदस्य नोंदणी पत्रक सोपवण्यात आलं.